बोय बहिणी सहा केल्या बरोबर पल्लू काकी आहोप तेल लागेल ना फाइल्स ना सॉरी मॅडम कॉफी गणेश ती कॉफी बाहेर घेऊन जा आधी काय झालं मॅडम तू बाहेर घेऊन जा ती कॉफी आदिती अग हिला तर कॉफी खूप आवडते मग आज अचानक कसं काय झालं काय झालं तुला काय झालं ये तू बस इथे बस 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 शांत बस थांब थांब पाणी पी हे घे पाणी घे बरं वाटत नाहीये ना हा थोड हल्ली होत ना आदिती असं सतत नाही ब फार काही नाहीये तुम्ही काही काळजी करू नका आदिती बेटा काय झालं अचानक तो गणेशही म्हणत होता तुला बरं नाही म्हणून बरं झालं तुम्ही आलात मला पण ना हे असंच व्हायचं प्रेग्नन्सीच्या वेळी नाही नाही पल्लू काकी मला ना जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय अगं ऍसिडिटी पण होते अशा वेळी आदिती मी काय म्हणत होते ते तू आज घरी जाऊन आराम का नाही करत नाही मॉम मला खूप काम आहेत आदिती हे बघ मी तुझं काही ऐकणार नाही आज तू घरी जाऊन आराम करायचास अगं नको मॉम आदिती मी सांगते ना घरी जाऊन आराम कर म्हणून हो घेऊन चला तिला करू दे जरा आराम बर बर ऐका मी आराम करते पण इथेच करते अजिबात नाही घरी जायचं आणि आराम करायचा ओके तू चल घरी चल 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 अगं पण ऐक ना मॉम चल मी करते दे तुझा आराम कर मी करते पण अगं ऐक ना मॉम चल आदितीला ना कॉफीमुळे मळमळायला लागलंय हो ना पण असं कसं झालं कॉफी म्हणजे आदितीचा जीव की प्राण आहे तरी असं होतंय हो ना काल जेवायची पण इच्छा नव्हती तिची अरे हो आणि त्या दिवशी तर अचानक किचन मधनं पळत गेली कांद्याचा त्रास झाला तिला मी ना खरं सांगू का हे ना असं सगळं मला मीरा पोटात असताना व्हायचं म्हणजे नक्कीच काहीतरी म्हणजे त्या दोघी आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत काय चाललंय काय काय ना रिसर्च सुरू आहे कन्फर्म झालं की कळवतो बर गेल्या का गेल्या ऐका पुढचा प्लॅन ऐका आता प्लॅन सक्सेसफुल होणारच 101 बस मिलिंदर हे काय चाललंय कुठे आपण मुंबईला बिझनेस करत होतो आणि कुठे हे अशा चोऱ्या माऱ्या करत सुटलोय महालक्ष्मी हा प्रोजेक्ट पैशांपेक्षा माझ्यासाठी ना चॅलेंज म्हणून जास्त गरजेचा झालाय त्यासाठी मी हे सगळं करतोय ऍट एनी कॉस्ट ह्या ठिकाणी रिसॉर्ट उभं राहिलंच पाहिजे
मी आदितीला ह्या माझ्या प्लॅनच्या आड येऊ देणार नाहीये आणि त्यात सिद्धार्थ इथे नाहीये हा चान्स आहे. हो पण हे सगळं करताना पकडले गेलो नाही म्हणजे मिळवलं नाही पकडलं जाणार. डोंट वरी, फक्त तू आहे ना, तुझं डोकंच आहे ना, ते जास्त चालवू नकोस. कळलं का? पकडणं बघतेस काय हे सगळं शिकवायचं का? दूध पिऊन घे. नाही रत्नाक्का, नको आहे मला. हा आदिती, तुमचं बाळ फार हट्टी होणार आहे बर का. नाही तू इथे एक हट्टी आणि तिथे अमेरिकेला जाऊन बसलेला तुझा नवरा दोन हट्टी. रत्नाक्का, ते आत्ताच जेवले ना म्हणून म्हटलं नंतर पिते दूध. बर आदिती, आवडतात ग मला बाळणपण करायला. स्वतःला गर्भारपणाचं सुख कधी लाभलं नाही ना. तुम्हा सगळ्या जणी मधून पुन्हा पुन्हा अनुभवून घेते मी. बोलतायत दोघी, काहीतरी बोलतायत. अगो बाई, म्हणजे खरं? मोठ्या बाई, मी फक्त बोलतायत म्हटलं, ऐकू येत नाहीये काही. अरे इथे तर ऑफिसला लॉक आहे, तोडावं लागेल. हे बाई, तू तुझं डोकं नको चालवस बर का. एक मिनिट, म्हणून आणली तिने. रोज तुम्ही झोपणार का आदिती जवळ? हो, आज आम्हाला पण झोपायचंय. हो, अरे ए ए ए, मी तिकडे. अरे हो हो हो, अरे मी वर माझं झोपा. हा कुठे सरका काय काय गो? हे बघ, ते दुमण्याच्या दुधाचा ग्लास मी इथे का घेऊन आले? अगं हे केशर दूध आहे. हो हो, पल्लू पिते ना तसच. हो पण मग हे दूध इथे कोणासाठी आणलं असेल? माझ येते. गेली कित्येक वर्ष झाले मी केशर दूध पिऊन झोपते रात्री. आज जेवण जरा जास्तच झालं.
झोप मस्त लागेल. गप्प बसतेस का? करतोय ना मी प्रयत्न. मिलिंद तू पिन्नी कधीच उघडतोयस? लॉक सकाळ होईल तरी लॉक नाही उघडणार. बाजूलो कोणाचा फोन आला या वेळेला? अरे आता हा घाटे आता का फोन करतोय? मिलिंद त्याचा फोन बंद कर. घाटे पण आहे ना. कसला आवाज येतोय? कबास होतोय? एवढ्या उशिरा कोण येणार आहे? अशा काय बघताय भूत पाहिल्यासारख्या? आओ देशमुखांच्या सगळ्या सुना अशाच. तुम्हाला माझी किंमतच नाहीये, काय माहिती नाही तुम्हाला. बाजूलो हे महालक्ष्मी ऐक जरा. बाजूलो त्या तकड्याने आवाज होईल, आवाज आवाज होईल. कसला आवाज आहे? किती आवाज झाला? नंतर भांड आधी आज जाऊ. चाल पिशवी. कोणी आहे का? नाही नाही आवाज नाही. जोर घुसला का काय? फोन वाजतोय सेठ आता. हो अगं ऑफिसला निघालोय मी, तुझी खूप आठवण आली म्हणून तुला फोन केला. बर ऐक ना, आय लव्ह यू. काय तू पण बोल ना. प्रेम कमी झालं का माझ्यावरच? काय प्रेम तेवढंच आहे पण सगळ्या झोपल्यात इथे. सगळ्या इथेच झोपल्यात म्हणजे? अरे म्हणजे सगळ्या इथेच झोपतात मला सोबत म्हणून. म्हणजे तू एकटी नाहीयेस?
हो काही काळजी करू नकोस नीट जो ऑफिसला हो पण तो आता विषय टाळू नकोस पटकन लव यू बोल काय झालं घासायला सासूबाई हो सिद्धू भाऊजींचा फोन आहे आणि ते काहीतरी बोलायला सांगतात जाऊबाई बोलतच नाहीयेत असं काय बोलायला सांगतोय काय रे सिद्धू काय झालं काय बोलायचंय कोणाला रत्ना का हो सिद्धू भाऊजींचा फोन आहे सिद्धू भाऊजी काहीतरी बोलायला सांगतात आणि जाऊबाई बोलतच नाहीयेत बसा तुम्ही तू बोल ग बोल आता सगळे एवढा हट्ट करतायत ना तर बोल ना पटकन आय लव यू म्हणून बोल ना सुन भाई अगं बोल की माझा मुलगा इतक्या लांबून सांगतोय तो बोल की सेड आय लव यू कोण आहे कोण आहे कोण आहे या बा बाहेर या नाही तर मग मी बाजारात जाऊन पोलिसांना फोन करील कोण आहे कोणी ते कोणी लवकर कोण आहे कोण आहे ए सोड सोड कोण आहे सोड 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 कोण आहे कोण आहे सोड काय सोड कोण आहे कोण आहे आई का काय काऊ आई नो मी इथे रिसॉर्ट बांधेन ना तेव्हा मस्त पैकी जॉगिंग ट्रॅक तयार करेन औ चांगलीच काठी पाठीला लागलेली दिसते आपण आता इतकी फायदेशीर प्रॉपर्टी मिळवायची आहे तर थोडा त्रास सहन करावाच लागेल आता फक्त काही दिवसच मग इथे माझ्या नावाची आणि माझ्या रिसॉर्टच्या नावाची पाठी लावतो की नाही ते बघाच करा जितका आनंद साजरा करायचा आहे ना तितका आनंद साजरा करा देशमुख फॅमिली लवकरच तुम्हाला इथून बाहेर पडावं लागेल